हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू व्हेज ऑथेंटिक. 31 ऑगस्टला मी आपल्या चॅनलसाठी ॲमेझॉनवरून एक OTG बुक केला, मॉर्फी रिचर्ड 28 लिटर्स. त्याची प्राईज आहे 9,295. ॲमेझॉनवर मला 7,712 रुपयाला मिळाला. हा ही कोणती ॲड नाही आहे, फक्त हा OTG मला आवडला. एकदम लाईट वेट पण आहे आणि क्वालिटी चांगली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. हा आहे मॉर्फी रिचर्ड ब्रँडचा, मॉडेल नंबर 28 RSS. 31 ऑगस्टला मी हा ॲमेझॉनवर बुक केला आणि 3 सप्टेंबरला म्हणजे हा मला घरपोच मिळाला. तुम्ही या ओव्हनला बेसिक बजेट ओव्हन म्हणू शकता. याला OTG म्हणतात, म्हणजेच ओव्हन टोस्टर ग्रिलर. आपण याचे फीचर्स बघण्याआधी पटकन तो कसा आहे हे जाणून घेऊया. मर्फी रिचर्ड 28 RSS 28 लिटर्स स्टेनलेस स्टील ओव्हन टोस्टर ग्रिल, जो ब्लॅक कलरमध्ये आहे. इट ऑपरेट्स ऑन 1600 व्होल्टेज पॉवर. कपॅसिटी 28 लिटर्स. 2 वर्षाची वॉरंटी आहे. इट कॅन सर्व 4 to 5 पीपल ॲट अ टाईम. माझं नाव आहे अमन शिवाजी राजूरकर आणि हा मर्क्युरी रिचर्डचा 28 लिटरचा OTG आहे स्टेनलेस स्टील. ह्यासोबत अटॅचमेंट देतात हे पनीर टिक्का वगैरे करायला, हे रॉड आहेत 4. ह्यासोबत ट्रे काढण्यासाठी हे 2 ब्लॉक दिलेले आहेत. ही अटॅचमेंट तंदुरी वगैरे करायला ही अटॅचमेंट आहे. आठवे तुमचं घाम वगैरे काढण्यास पडलेली असते, त्याच्यासाठी खाली घाण होऊ नये. हा ट्रे तुमचा टोस्ट वगैरे करायला, नान कटाई करायला हा ट्रे आहे. हा ट्रे आहे तुमचा केक वगैरे करायला, पनीर टिक्का वगैरे करायला, कबाब वगैरे करायला हा ट्रे आहे तुमचा. ही अटॅचमेंट आहे तुमची. ही अटॅचमेंट सोबत हा जो ट्रे आहे हा एकदम खाली जे एकदम तुमचे घाण असेल, म्हणजे वर तंदूर वगैरे करताना जर खाली काय पडलं असेल ऑइली होऊ नये म्हणून ते ट्रे दिलेलं आहे. हा ट्रे तुमचा दोन्ही साइड पण युज करू शकतोय. ज्यावेळेला आपण केक वगैरे करतोय त्यालाही प्लेन साइड ठेवायची अशी. ज्यावेळेला पनीर टिक्का वगैरे करतोय आपण त्याला हा ट्रे उलटा करायचा आणि ह्यावरती हे रॉड असे ठेवायचे. लोअर स्टेप, मीडियम स्टेप आणि अपर स्टेप, तीन लेवल आहेत. ट्रे ठेवायचं आहे. हा ट्रे काढण्यासाठी हा तुम्हाला लॉक दिलेला आहे. जेणेकरून गरम असेल तर हात वगैरे भाजू नये. ओके, सेम अटॅचमेंट या ट्रेसी करायचे टोस्ट वगैरे करायला. सेम हे टोस्ट साठी, टोस्ट साठी हेच अटॅचमेंट काढायला हा चिमटा तुम्हाला दिलेला आहे लॉकमध्ये. अच्छा, हां, ओके, ट्रे तुमचे तंदूर वगैरे करायला. तंदूर आपण कालतेवेळी साईड आर्टिस्ट काढायची आणि जी प्लेन साईड आहे तिथून तुमची तंदूर वगैरे काय असेल आतमध्ये प्रेस करायचं. त्यानुसार जसं तंदूर असेल साईज. हे फक्त नॉनव्हेज साठीच वापरू शकतो का व्हेज साठी वगैरे? व्हेज साठी पण आपण वापरू शकतो. आपण वांगा वगैरे आपण भरीत करायला पण हे युज करू शकतो आपण. ते लॉक आहे तुमचं, कमी जास्त करायचं असेल त्याला ते कमी जास्त करायचं. तर हे अटॅचमेंट लावायचं म्हणजे ही जो प्लेन साईड आहे, ही प्लेन साईड इथे एक होल आहे, त्या होल मध्ये असं लावायचं. आणि हा जो आपला गरम असत त्याला ते काढायला रॉड काढायला हा चिमटा तुम्हाला दिलेला आहे. ओके, असं ही अटॅचमेंट आहे तुमची.
याचा यूज कसा करायचा। आता याचे फंक्शन आहेत तीन, यामध्ये पहिलं फर्स्ट आहे टेम्परेचर, सेकंड आहे ते फंक्शन। फंक्शनमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे कीप वॉर्म, साधारण तुम्हाला काही गरम वगैरे करायचं असेल त्यासाठी कीप वॉर्मचा यूज करायचा। नंतर ब्रॉइल, ब्रॉइल वगैरे करायचं असेल तुम्हाला, फ्राय वगैरे करायचं असेल, टिक्का वगैरे करायचा असेल त्यासाठी ब्रॉइल यूज करायचं। रोटेसरी म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तंदूर वगैरे करणार असाल, दुकान भरीत वगैरे करणार असाल त्यावेळेला रोटेसरीचा यूज करायचा, जेणेकरून तुमचा आतला जो रॉड असते तो हा गोल फिरतो तुमचा ह्या रोटेसरीला। टोस्ट वगैरे करायला तुमचा नान कटाई, टोस्ट वगैरे, बिस्किट वगैरे करायला आणि बेक करायला, केक वगैरे करण्यासाठी किंवा पिझ्झा वगैरे करण्यासाठी हा बेकचा यूज करायचा। ज्यानुसार तुम्हाला हे फंक्शन आहे तुमचे। त्यानंतर आहे टायमर, प्रत्येक रेसिपीला वेगवेगळा टायमर येतो, त्याच्यानुसार आपण टायमिंग द्यायचा याला। जोपर्यंत आपण याला टायमिंग देत नाही तोपर्यंत तुमचा ओटीजी चालू होत नाही, यूज करायचा। आता काय करायचं, ज्यावेळी तुम्ही कोणतीही रेसिपी करणार आहे त्याच्या अगोदर याला प्रीहीट करायचं, 180 टेम्परेचर वरती ठेवायचं, फंक्शन टोस्ट वरती ठेवायचं आणि 10 मिनिटाचा प्रीहीट करायचा, जेणेकरून तुमची आतली बॉडी गरम होते। त्यानंतर तुम्हाला जो पदार्थ काय असेल ठेवायचा तो प्रीहीट झाल्यानंतर मग तुमची रेसिपी आतमध्ये। चपाती करताना तवा आधी गरम करतो, ओव्हन गरम करायचा, म्हणजे आतली बॉडी गरम करून घ्यायची आणि मग आतमध्ये ठेवायची। आणि इथे एक स्टे ऑन म्हणून ऑप्शन आहे, तुमची जर 60 मिनिटाची वरची कोणती रेसिपी असेल तर त्यावेळेला स्टे ऑनला ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला ह्याला ऑटोमॅटिक टायमिंग नाही, जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत ते चालूच राहतो ओटीजी। ओव्हनची भांडी, मायक्रो ओव्हन, ओटीजीची भांडी नाही, याच्यामध्ये काच प्लास्टिक काही चालत नाही, फक्त अल्युमिनियमची भांडी याच्यामध्ये चालतात। अच्छा, म्हणजे केक ब्रेड साठी वगैरे जी वापरतात बाहेर, हा अल्युमिनियम, हा फक्त अल्युमिनियम भांडी, स्टील काच प्लास्टिक यूज करायचं नाही। याला 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि याला डॅमेजला वगैरे प्लास्टिक पार्टला वॉरंटी येत नाही, फक्त आतले जे इलेक्ट्रिक पार्ट आहेत, हिटिंग कॉईल आहे, त्याला फक्त 2 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे कंपनीने। अच्छा, म्हणजे कोल्हापूरमध्ये जर काही याला प्रॉब्लेम आला तर कोल्हापूरमध्ये तुमचं सर्व्हिस स्टेशन किंवा कोल्हापूरमध्ये सर्व्हिस सेंटर तारळ पार्क मध्ये डिमांड जवळ आहे, रिद्धी सिद्धी इलेक्ट्रिकल। अच्छा, डिमांड जवळ, ओके। नवीन ओटीज असल्यामुळे स्टार्टिंगला जरासा कॉईल नवीन असल्यामुळे जरासा धूर येण्याची शक्यता असते, ते बिघडण्यासाठी काही कारण नाही। These are the functions and specs of this Morphe Richard 28 RSS 28 liters stainless steel OTG. आता ओव्हरव्ह्यू म्हणाल तर हा पूर्ण ओव्हन स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेला आहे, याचं लीड मात्र फायबर ग्लासमध्ये आहे। याच्याबरोबर मला एक रेसिपी बुकसुद्धा मिळालं आहे, याबरोबर आपल्याला 2 वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळते, ते सुद्धा याबरोबरच कार्ड आलेलं आहे। मी ॲमेझॉनवरून हे बुक केलं होतं पण मी आपल्याला डेमोसाठी म्हणून, डेमोस्टेशनसाठी जर आपल्याला टेक्निशियनला बोलवायचं असेल तर आपल्याला गुगलवर Morphe Richard कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळतो, तिथं आपल्याला बुक करावं लागतं टेक्निशियनला जर बोलवायचं असेल तर। माझ्याकडं 2 दिवसात टेक्निशियन आले आणि त्यांनी खूप छान माहिती दिली। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल ठरेल, तर मग सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जर तुम्हाला हा ओव्हन घ्यायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।